असं वाटतंय की कुठेतरी मी आणि प्रेरणाने अर्ली रिटायरमेंट घेतली आहे. हा प्रेरणा आता जरा प्रेरणाचं महत्वाचं आहे. ओके, तिने आधी स्पीड गणेश आधी सेकंड टाकला. नमस्कार, माझं नाव प्रगत लोकणे, वेलकम टू माय ब्लॉग. आणि सध्या मी आहे कोकणातील माझ्या गावामध्ये मिडबावमध्ये. आणि आज ना खूपच देवगडला अपडाऊन झाला, म्हणजे दोनदा देवगडला गेलो कारण काही प्रॉपर्टी रिलेटेड काम होतं. त्याच्यामुळे आज मी प्रचंड थकलेलो आहे. तुम्हाला चेहऱ्यावरती थकवा जाणवत असेल कारण या कडक उन्हामध्ये बाईकवरून एवढं अंतर अपडाऊन करणं आणि सगळी कामं करणं म्हणजे खूपच एकटेक झालेलं. तर फायनली आता संध्याकाळ झाली आहे, अंग एकदम चिकचिकीत झालाय, थकवा आहे. तसं वाटतं हा जो थकवा आहे, हा जो क्षीण आहे, तो कुठे ना कुठेतरी ना समुद्राच्या पाण्यामध्ये घालवायचा आहे. त्याच्यासाठी तर मी आणि प्रेरणा समुद्रावर चाललोय. पण इकडे बघा, प्रेरणा जेव्हापासून गावाला आली आहे तेव्हापासून प्रेरणाने सपाटात लावलंय. पहिल्यांदा ती बुलेट चालवायला शिकते, म्हणजे आता हात साफ करते बुलेटवरती आणि आता कारवरती हात साफ करते. आता पूर्ण ती पुरेपूर फायदा घेते म्हणजे कोकणामध्ये येण्याचा. ओके, तर कार आणि बुलेट यस दोन्ही शिकून घेते. ओके, म्हणजे बुलेट का बाईक तिला येत होती, कार आता ती ऑलमोस्ट शिकली आहे. तशी म्हटलं तर तसा एक्सपिरियन्स आलाय. हा, कॉन्फिडन्स कमी आहे जरा, बुलेटचा जास्त तिच्याकडे कॉन्फिडन्स आहे, कारचा नाही आहे तेवढं. कार तिला असं वाटतं कधी कधी अर्धी कापून टाकावी, तिला असं वाटतं एक्स्ट्रा कशाला पाहिजे. ओके, सो नेहमी तिच्या डोक्यात तो विचार येतो. तर चला आता आपण समुद्रावरती जाऊया, प्रेरणाच चालवते, निघूया. सो आता प्रेरणाची फुल गडबड चाललेली आहे. सो बऱ्याच दिवसानंतर ती ऍक्च्युअली कार चालवते, बाईक आता ती खूप फ्रिक्वेंटली चालवत होती, त्यामुळे तिचा हात आता बसला आहे. आणि आता आम्ही चाललोय ते आमच्या या जंगलातल्या रस्त्याने, म्हणजे जो आद्याचा रस्ता आहे तो जरा कच्चाच रस्ता आहे. मी कधी असं वाटतं या रस्त्याचं काम करून घ्यावं, पण असं वाटतं की असाच राहावा, थोडा छान पण वाटतं जरा हा रस्ता असा जंगलामधून येणारा आमच्या होमस्टेकडे. हां, स्ट्रेट सर, स्ट्रेट सर. सो फायनली प्रेरणाने गाडी इथून चढवलेली आहे. यस, तुमचा पहिल्यांदा कार चालवण्याचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा कार शिकण्याचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तर तू कमेंट करून नक्की सांगा. सुप्रिया, तुला आता वाटतंय कम्फर्टेबल? यस, आता बऱ्यापैकी. तर दररोज चालवायला शिकले तर नक्कीच चढण आलं. ऍक्च्युली हा चढण जरा थोडा जास्त स्टीफ आहे आणि असं टर्न आहे. ओके, त्याच्यामुळे जरा बाईक वरती पण हा जरा डिफिकल्ट होतो. ओके, त्यामुळे प्रेरणाला सांगून ठेवलंय की असेच टर्न आले की गुपचूप एक वरती टाकायची गाडी. आता जरा प्रेरणाचं महत्वाचं आहे. ओके, तिने आधी स्पीड गाडी आधी सेकंड टाकला आणि त्याच्यामुळे आता गाडी बंद पडली आणि आता आम्ही उतारावरती आहोत. ओके, आणि हे सगळ्यात महत्वाचं स्किल आहे की उतारावरती गाडी कशी स्टार्ट करायची आणि हळूहळू वरती कशी चढवायची. ओके, आणि त्याचवेळी आपला हा जो हँडब्रेक तिने पटकन लावला ते योग्य केलं तिने. ओके, तर आता गाडी स्टार्ट कर, परत ब्रेक दाबून ठेवायचा तुला. यस सर, मी हँडब्रेक सोडतो. हा, तू आता गाडी टाक फर्स्टवरती, फर्स्टवरती. आता क्लच हळूहळू सोड आणि थोडा ऍक्सिलेटर दे. यस यस यस, गुड जॉब, गुड जॉब, गुड जॉब, गुड जॉब. नेक्स्ट टाइम आता फक्त तुला हँडब्रेक पण सायमल्टेनियसली सोडायचं आहे, तेवढं फक्त बघायचं आहे. सो दिस टाइम थोडी मी हेल्प केली पण ऍटलिस्ट फर्स्ट वरती तिने उचललेली आहे गाडी आणि आता चालू झालेली आहे. आता एवढं स्पीड असेल तर तू सेकंड टाकू शकतो. सो आता हे तुम्हाला माहिती आहे महत्वाचं स्किल आहे जरा, उतारावरती गाडी चढवणं आणि उतारावरती गाडी उतरवणं पण. ओके, कारण मुंबईमध्ये जेव्हा ट्रॅफिक जाम होतं ब्रिजवरती स्पेशली, तर त्याच्या वेळी हेच सगळ्यात स्किलफुल होतं. आणि तिकडे बघा, मस्तपैकी सनसेट होईल थोड्याच वेळात. आणि आता आपण आलो ते आपल्या मिडबावच्या MDDC ला, जे अजून सुरू होत नाही झालं. दरवेळी मी रिमाइंड करत राहणार कधी ना कधीतरी ते सुरू होईल. वेटिंग फॉर मिडबाव MDDC टू स्टार्ट. आता मस्त टर्न बिन घेते छानपैकी आणि आपली सूर्य महाराज आलेले आहेत आपल्या डोळ्यांच्या समोर. आणि आता हा आम्ही चाललोय ना, हा ऍक्च्युली हा MDDC चा रस्ता आहे, म्हणजे मिडबाव MDDC साठी रस्ता बनवलेला आहे. तुम्ही पण या रस्त्याने येऊ शकता. आता प्रेरणाला आता मला असं वाटतं अजून कॉन्फिडन्स आला असेल जेव्हा तिने उतारावरती गाडी पिकअप केली तेव्हा चालवली तेव्हा. सो असे हिकअप्स, अरे माकडं 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 बघा, खूप आहेत माकडं आमच्याकडे. सो आता ऑलमोस्ट आपण एक 2 मिनिटांमध्ये समुद्रावरती पोहोचू, तर आता डायरेक्ट समुद्रावरती भेटूया. सो तरी चांगलाच उतार राहिला आणि तो पण प्रेरणाने योग्य प्रकारे टॅकल केला. मी कॅमेरा ऍक्च्युली ऑफ केला कारण आता ती जरा कॉन्शियस झाली असते आणि जरा उतार जरा रिस्की होता, पण झालाय सक्सेसफुली टॅकल. आणि ते बघा तिकडे मिडबाव MDDC तिकडून आता आपण आलो आणि आता आपण इकडे आलो आता. आणि उजवीकडे जो रस्ता जातो ना तो मिडबाव खुडसला जातो आणि डावीकडे आपण जाणार ते आपण मिडबाव गजबा देवीला जाणार. सो आता जस्ट अराउंड द कॉर्नर आपलं गजबादेवीचं मंदिर आहे, पण आपल्याला गाडी थोडी पार्क करायची खाली आणि मग तिकडून आपण जरा पाण्यात जाऊ. खोल पाण्यात आपल्याला नाही जायचं, थोडंच पाण्यात जायचं कारण आता जरा मे महिना आणि तुम्ही पण जास्त खोल पाण्यात जाऊ नका कारण जरा हवा बदलते आता. सो त्याच्यामुळे इट्स बेटर. सो असं मस्तपैकी सुरूचं झाड, त्याच्या खाली आता आम्ही इथे कार पार्क केली आहे आणि आता बऱ्याच जणांनी बोटी वरती आणून ठेवायला सुरुवात केली. आता आम्ही इथेच चाललो आहे, काय छान हवा सुटली आहे बघा, भारीच वाटतं आहे. बघा गजबादेवीच्या मागे कुठेतरी सूर्यास्त होतं आपला मिडबाव समुद्र किनारा आणि इकडे लहान मुलं तिथे छान किल्ला बनवतात.
यस कसं वाटतं प्रेरणा कार चालवून? छान वाटतं, दररोज चालवायला पाहिजे, दररोज जर प्रगत बाजूला असेल तर थोडं अजून कॉन्फिडन्स येईल आणि मी अपडेट देत राहीन मी. सो या जरा आता पाण्यात जाऊया, कुठे कुठे जाऊया. आणि ऍक्च्युली आता मी लास्ट टाइम मालवणमध्ये पाण्यात गेलो पण आजकाल एवढा वेळ मिळत नाही कधी पाण्यामध्ये जाऊन डुबके मारायला जाऊया आणि तशी आज ओहोटी जाऊया. जरा पाणी बघा असं कसं स्लोप जायला खाली खेचतं. ठीक आहे, आज इच्छा झाली थोडं तरी पाण्यामध्ये जाऊया आपण. पूर्ण पाण्यामध्ये गेलो तरी मस्त पाणी बरं वाटलं एवढं. तर लाट येते, सो आमच्याकडे लाटा भरपूर आहेत. हे बघा ही लाट बघा कशी आहे, खतरनाक ना. भीती वाटेल की नाही तुम्ही त्या लाटेखाली असाल तर. सो मालवणचा समुद्रकिनारा आणि मिडवाचा समुद्रकिनारा हा बेसिक फरक आहे. अशा खतरनाक लाटा असतात ती बघा. अजून एक लाट येते काय भारी वाटतं बघा. आणि असं पाणी ओढतं आहे लिटरली, त्याच्यामुळे अशा इट इज नॉट सेफ पाण्यामध्ये जाणं. आणि अशा लाटांच्या खाली जायचं आणि मस्तपैकी बुडकी मारायची, त्याची आपलीच एक मजा आहे. मास जास्त पुढे नको. मी प्रगत आता जेवढ्या पाण्यात आहे ते ऍक्च्युली कमरेवर पण नाहीये पाणी. लाट बघा आणि सगळ्यात मोठी प्रगत तिथे कुठेतरी लांब समुद्राचा मस्त आनंद घेतो, लाटांचा आनंद घेतो. आणि इकडे एक फिश दिसला जो आय थिंक येस तो महिलेलाच आहे. कोणता फिश आहे तो कमेंट करून सांगा. आय थिंक प्रगतचं पण एन्जॉय करून झालेलं दिसलं. आणि मागे तुम्ही सुंदर असं क्लाउड्स आणि क्लाउडच्या मागे जो होणारा सनसेट आहे ढगांच्या मागे सुरेख दिसतोय बघू शकता. आणि आता थोडंसं पावसाळी वातावरण होतं आहे त्याच्यामुळे वाळू पण ही निसरडी आहे, म्हणजे लगेच सरकते खाली. लाटा पण मोठ्या आहेत उंच. सो एकदम मस्त वाटलं, फ्रेश वाटलं समुद्रामध्ये आंघोळ केल्यावरती. आज तो पूर्ण दिवसाचा जो थकवा होता ना कुठेतरी निघून गेला. पण आय विल नॉट अडवाईज ओके, या सीझनमध्ये जे मे एंड होतोय किंवा जून सुरुवात होते ना तेव्हा जरा मोठमोठ्या लाटा तुम्ही बघितल्या जातात, केवढ्या मोठमोठ्या लाटा येत आहेत. आणि इथं सुरुवात आहे आणि लाटांचं तर ठीक आहे पण ना कुठे ना कुठेतरी ना एक ओढ लागते, म्हणजे ना पाणी असं तुम्हाला आतमध्ये खेच तर ते ना थोडं म्हणजे ते थोडं डेंजरस होतं. आणि स्पेशली आमचा मिडवचा समुद्रकिनारा मालवणचा समुद्रकिनारा नाही आहे वगैरे, तर तुम्हाला जर पाया गुडघ्याभर पाण्यामध्ये मस्त वगैरे रिलॅक्स वगैरे करायचं असेल ना तर ठीक आहे, पण जास्त पराक्रम करायला आतमध्ये जाऊ नका कारण थोडं रिस्की आहे. सो इथे आलात तर काळजी घ्या, खोल पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि सूर्य बघा का भारी वाटतोय असं, ज्या ढगांच्या आडून डोकावतोय तो. आणि आता कुठेतरी शिदीच्या पार नाहीसा होणार आहे. आणि जी पाण्याची ओढ म्हणत होता ते बघा, याच्या आधी दोन तीन एवढ्या मोठ्या लाटा येऊन गेल्या ना खतरनाकच होत्या त्या लाटा. येतील आता आवाज धडाम धुडूम. आता मला असं वाटतं वेळ झालेली आहे पाऊस पडण्याची. कसं भारी वाटतं बघा, सनसेट असावा तर असा काय म्हणता. आणि याच्यामध्ये जर पाऊस आला तर अजून मजा येईल. लाटांची ताकद. पाणी खाली खाली जात आहे, जाणारं पाणी आणि येणारं पाणी नुसतं घुसळत आहे तिकडे. तर अचानक मोठ्या मोठ्या लाटा यायला लागतील परत, त्यावेळी तुम्हाला नक्की दाखवेन. ते बघा तिकडे खडकांमध्ये जर बघा ना एवढ्या मोठ्या लाटा. ही बघा, ही आय थिंक जी मागून येते ना ती होऊ शकते एक मोठी लाट. यस लुक लाईक, पण याच्यापेक्षा मध्ये एक खूप मोठी आलेली. ही बघा कशी वाटते बघा. हो धडाम धडूम भारी ना एकदम. ती बघा ती मागे बघा आता. वाव ती मागची तर बघा ना आता फुटणार आहे. तर बघा तिकडून फुटली हा धडाम, म्हणजे घुसळून टाकेल ती लाट बघा. आला पाणी आला 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 झकास ना एकदम. सूर्य परत एकदा ढगांच्या आड लपलेला आहे, मजा येते. इले आज सगळे पेटणेकरवाडी म्हणून फिराक कुणालची फॅमिली आहे. सो आमचा ड्रायव्हर बघा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. ओके सो आता येताना पण प्रेरणानेच चालवली, तर आता जास्त कॉन्फिडन्सने चालवली मला वाटतं ना. ओके सो थर्ड गिअर वर स्टार्ट करून हा आता फर्स्ट अँड सेकंड वरती झालं. आणि आता एक होतं थोडं चढ उतार एकदम एक्स्ट्रीम टर्न्स वगैरे होते. इकडे आई पप्पा मस्त पैकी बसले आहेत खालती रिलॅक्स मध्ये. सो अशी संध्याकाळची वेळ, आपलं आंब्याचं झाड, होमस्टे, बुलेट, प्रेरणा आणि आईची कामं सुरू झालेली आहेत आणि नारळ. आणि आता आम्ही आलो तर आमच्या डोणीवरती. डोणीवरती असे लहानपणी पण समुद्रावरून आलो इथे चांगलं करायचं मालवणला पण आमच्याकडे. आता कसं आहे पायाला वाळू पाणी माडाच्या आळात जात, माडाला जात, पाण्याला चांगला फोर्स आहे कमी केला एकदम शुद्ध शुद्ध आमच्या विहिरीचं पाणी. मजा येते
शांत संध्याकाळ काय म्हणतो रिटायर्ड लाईफ असं म्हणू शकतो. असं वाटतंय की कुठेतरी मी आणि प्रेरणाने अर्ली रिटायरमेंट घेतली आहे. हा प्रेरणा हा नाही रिटायरमेंट नाही कामात चालत राहतील पण असं वाटतं असं संध्याकाळच्या वेळी ना इकडे गावाला असलं ना की रिटायरमेंटच फील येतो एकदम शांत शांत. आई पप्पा पण मस्त रिलॅक्स करतात. गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आता परत एकदा आपण घरीच आहोत आणि मागे आपल्या होमस्टे बघू शकता तुम्ही आणि महत्वाचं म्हणजे आज पण बुकिंग आहे. ओके सो जेव्हापासून मी होमस्टे स्टार्ट केलाय सो बॅक टू बॅक बुकिंग चालूच आहेत. सो तुम्ही जो रिस्पॉन्स राहता त्यासाठी तर परत एकदा धन्यवाद आणि आज जे दाखवायचं होतं ते तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. सो आपल्या होमस्टेची बाल्कनी आणि आपला बेड आणि इकडे आता चादरी वगैरे फ्रेश आणून ठेवल्यात आता घालायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा मोबाईल स्टँड त्याला मोबाईल ठेवायला हवा होता आणि मजबूत ठेवला आणि स्पेशियस पण आहे. आरामात 2-3 मोबाईल इथे चार्जिंगला राहू शकतात कारण 3 चार्जिंग पॉईंट आहेत. त्या अनुषंगाने इथे 3 मोबाईल राहतील. असा हा मोबाईल स्टँड पण तुम्ही जसं बोललं तसं बसून घेतलाय आणि आता जरा थोडी साफसफाई करायची आहे, कचरा काढायचा आहे आणि त्याच्याशिवाय बेडशीट आणि पिलो कव्हर्स घालून रेडी करायचं आहे. आज जे येत आहेत ते सिंगलच आहेत, इकडे येत आहेत ते आणि अजून 2-3 जण येणार आहेत पण ते नंतर येणार आहेत. मे बी लेट आले तर येतील किंवा ते उद्या सकाळी येतील. सो या मी जरा आता साफसफाई करून घेतो आणि जरा सगळं सेट झाल्यावरती मग बोलूया. सो बघा आता बाल्कनीमध्ये पण कचरा काढून झाला आणि रूममध्ये पण कचरा काढून झाला आहे आणि चादरी पण लावून झाल्यात. सो बघा कचरा काढलाय आणि इथे बेडशीट पण घातलेली आहे, पिलो कव्हर पण ग्लास वगैरे धुवून बाकी सगळं चकाचक करून ठेवलेलं आहे, पाणी पण पिण्याचं याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि मोबाईल स्टँड महत्वाचा. सो आता जरा फक्त टॉयलेट धुवून घेतोय प्रेरणा. एकदा झालं की आपली रूम रेडी आहे आणि त्याच्याशिवाय महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे, आज सकाळी पाऊस पडला म्हणजे आम्ही तर झोपेत होतो आईला जागा आली सकाळी 5 वाजता चांगलाच पाऊस पडलेला आहे. हे बघा ही जी जमीन ओली झालेली दिसते ना खालती ही पावसामुळे, तर कुठे ना कुठेतरी कोकणामध्ये थोडा थोडा पाऊस आता सुरू झालेला आहे. सो हे बघा तिकडे पण तुम्हाला जाणवत असेल बघा थोडा थोडा पाऊस पडलेला, त्यामुळे भारी वाटतंय. कधी पण एखादी चांगली उद्धवात मोठी सर आली ना तर अजून मजा येईल. आता जसं काय हापूस आंब्याचा सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे, थोडे थोडेच आंबे उरलेले आहेत. ओके तर मला असं वाटतं एक अजून 5-1 दिवसामध्ये सगळे आंबे काढून होतील आणि मग ते पिकायला टाकलेले असतील. आमचे पण आंबे आता ऑलमोस्ट पिकतायत, ते पण रेडी होतील 2-3 दिवसामध्ये. सो फायनली आपली रूम तर सगळी लावून सेट झालेली आहे आणि पर्यटकीज ऑन द वे, मला असं वाटतं एक तासाभरात पोहोचतील. पण आज सकाळी मला जायचं होतं ते इडीएस ओके म्हणजे देवगडमध्येच एक लोकेशन आहे, तर तिकडे काही आंब्याच्या बागा होत्या. ओके सो जर तुम्हाला आंब्याच्या बागेमध्ये इंटरेस्ट असेल लीजवरती किंवा बाय सेलमध्ये तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता प्रगती रिलेटिव्हवरती. कारण मग सोडली सकाळी नाही जात आलं कारण पण आज दुपारी तर मी तिथे नक्कीच जाणार आहे. पण ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आणि बाकी प्रेरणा कार शिकते आहे मी अपडेट देत राहीन प्रेरणाचा कार. आणि आता पर्यटक तर म्हणजे नॉर्मल झालाय, आता रुटीन बनत चाललाय इकडचं पण. जसं आता मालवणचं झालं, मालवणमध्ये पण आज बुकिंग आहे. सो आपलं डेली काम चालूच आहे पण आता वेळ लागले तर कुठेतरी मुंबईला जायचे, थोडी कामं बाकी आहेत, ती कामं एकदा झाली की पटकन मुंबईला पळायचं. पण त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि मुंबईला जाऊन पण आपल्याला परत फिरायचं आहे, परत एक्सप्लोअर करायचं आहे, स्पेशली काही रेस्टॉरंट्स रिसॉर्ट्स आणि नाशिकला पण जायचं आहे, पुण्याला पण जायचं आहे. पाऊस आता परत पडायला लागला त्याच्यामुळे परत कोकणांमध्ये पण यायचंच आहे. कारण इकडे आपली जी सगळी कलमं आहे तिकडे तर त्यांचं पण जरा साफ करून त्यांना खतं वगैरे घालायची आहे. कामं बरीच आहेत पण ती होत राहतील. पण आता या व्हिडिओमध्ये मी इथेच सांगतो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.